एक विशेष बातमी पाहूया। सध्या राज्यात ड्रग्सच्या बातम्या चर्चेत आहेत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ड्रग्स सापडल्याच्या बातम्याही समोर आल्यात। पोलिसांनी कारवाई सुद्धा सुरू केलेली आहे। पाहूया स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ड्रग्सचे कारखाने सापडू लागले। पुणे, नाशिक, पैठण, सोलापूर आणि मोखाड्यासारख्या आदिवासी बहुल भागातही ड्रग्ज निर्मितीचे कारखाने आढळून आले। महाराष्ट्रात केमिकल कंपन्यांच्या नावाखाली किती ड्रग्जचे कारखाने आहेत असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातल्या MIDC मध्ये नशेचे कारखाने चालवले जाऊ लागलेत का असा सवालही यामुळे निर्माण झालेला आहे। यापूर्वीही सोलापुरात सापडलेल्या ड्रग्स कारखान्यातून थेट आफ्रिकन देशांमध्ये ड्रग्जची तस्करी केली जात असल्याचं स्पष्ट झालंय। ज्या महाराष्ट्रात ड्रग्जचे एवढे कारखाने सापडतात त्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला नशेच्या नादी लावण्याचा कट तर रचला जात नाही ना असा सवालही विचारला जाऊ लागलाय। कारखान्यांमधील हे ड्रग्ज नागरी वस्तीत येण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय। सोलापूर इथेही ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला गेला। पुण्यातही पोलिसांनी छापेमारी केली। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि मोखाडा इथल्या ड्रग्जच्या रॅकेटला उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय। काही महिन्यांपूर्वी कोकणात ड्रग्जची पाकिटं सापडली होती, त्यानंतर उघडकीस आलं ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण। या प्रकरणाची पाळमुळं खणून काढत असतानाच ड्रग्जच्या आणखीन नव्या कारखान्यांचा शोध पोलिसांनी लावलाय। यासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुद्धा सुरुवात झाली। ड्रग्ज प्रकरण अत्यंत गंभीरतेने घ्यायला हवंय। यामध्ये कोणतंही राजकारण आणू नये। राजकीय ताकद कुणाची काय आहे हे पाहण्यापेक्षा हा तरुण आज ह्या विळख्यामध्ये लपेटला गेला होता। अनेकांनी आत्महत्या केल्यात, अनेकांचे जीव गेलेले आहेत, तर त्यांना पाठीशी न घालता जेलमध्ये कसे गेले जातील याची सरकारने काळजी घेतली पाहिजे। ललित प्रकरणी पोलीस यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात असला तरीही पोलिसांनी राज्यभरात अनेक ठिकाणी छापेमारी करत ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त केलंय। एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी 500 कोटी रुपयांचं ड्रग्ज हस्तगत केलंय। मात्र ड्रग्जचं रॅकेट राज्यातून कायमस्वरूपी उद्ध्वस्त होईल का आणि या रॅकेटच्या मागचे आणखीन काही मोठे चेहरे गजाड होतील का असे काही प्रश्न मात्र अजूनही बाकी आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।